नमस्कार, मी दीपाली खेडकर, पालवी फाउंडेशनची एक सदस्य आहे. आज आपण बोलतोय नवरात्रीबद्दल आणि देवीच्या वेगळ्या वेगळ्या रूपांबद्दल आणि शक्तींबद्दल. तर मला असं वाटतं की देवीचं हे कात्यायनी हे जे रूप आहे त्याबद्दल मी बोलते की देवीचं शक्ती हे जे देवीचं रूप आहे ते आपण पहिल्यांदा प्रत्येक स्त्रीने स्वतःमध्ये ते डेव्हलप करायला हवं, ते वाढवायला हवं. जशी शक्ती म्हणजे आपण फक्त शारीरिक शक्ती म्हणतो, पण माझं असं मत आहे की आपली शारीरिक, भावनिक, बौद्धिक शक्ती प्रत्येक स्त्रीने आपल्यामध्ये वाढवावी आणि आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या समाजासाठी त्याचा उत्तम रीतीने वापर करावा. तेच आपण देवीचं एक रूप स्वतःमध्ये आणल्याचं एक पद्धत होऊ शकते ती. आणि जास्तीत जास्त आपण हे सगळं अवेअरनेस आपण असा केला स्वतःमध्ये आणि समाजामध्ये तर एक चांगला समाज म्हणून आपण समोर येऊ शकतो. धन्यवाद.